हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अज मार्गोसावी आज आपण काय पाहणार आहे तर महाराष्ट्रातील वन्य पर्जन्याच्या चढत्या क्रमानुसार ट्रीकच्या स्वरूपामध्ये कसं लक्षात ठेवायचं ती ट्रिक आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन भेटत राहील आतापर्यंत तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबाबत धन्यवाद तर ॲक्च्युली आज काय करूया आपण आपली ट्रिक पाहूया तर ती ट्रिक अशी आहे काशी आणि सदा म्हणजे महाराष्ट्रातील वने चढत्या क्रमानुसार पर्जन्याच्या चढत्या क्रमानुसार कसं लक्षात ठेवणार तुम्ही तर काशी आणि सदा अशी ट्रिक आहे त्यातलं का म्हणजे काय येतं काटेरी वन काटेरी वन पन्नास सेंटीमीटर येतं शी म्हणजे काय येतं तर उष्ण कटिबंधीय शुष्क शुष्क लशी असं केलं आहे आपण उष्ण कटिबंधीय शुष्कच्या अर्थानं काय केलंय शी घेतलेलं आहे आपण तर शुष्कच्या अर्थानं शी म्हणजे उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वन तिथलं पर्जन्याचं प्रमाण असतं ते पन्नास ते शंभर सेंटीमीटर त्यानंतर येतं आ आ म्हणजे आद्र पानझडी वन उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी वन ते येतात शंभर ते दोनशे सेंटीमीटर मध्ये त्याच्यानंतर नी म्हणजे नियम सदाहरित वन उष्ण कटिबंधीय नियम सदाहरित वन तिथलं पर्जन्यमान असतं ते दोनशे सेंटीमीटर पर्यंत असतं त्याच्यानंतर येतात ते म्हणजे सदा सदा म्हणजे काय येतं सदाहरित वने सदाहरित वने म्हणजे उष्ण कटिबंधीय वने तिथलं पर्जन्यमान हे दोनशे पन्नास सेंटीमीटर पेक्षाच असतं जास्त असतं म्हणजे जा आपली ट्रीक कशी झाली प्रजन्याच्या चर्त्या क्रमानुसार महाराष्ट्रातील वने जर ट्रीकच्या स्वरूपात कसं लक्षात ठेवणार तर काशी आणि सदा हा सिंपल आहे काशी म्हणजे काटेरी वन उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनं त्याच्यानंतर उष्ण कटिबंधीय आद्र पांझडी वनं त्यानंतर उष्ण कटिबंधीय निम सुधारित आणि त्याच्यानंतर उष्ण कटिबंधीय सुधारित तर असं जर ट्रीपच्या स्वरूपात लक्षात राहिलं तर तुम्हाला प्रजन्याचा चढत्या क्रमानुसार महाराष्ट्रातील वन लक्षात राहू शकतात एम पी सीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की क्रमानव सांगा कोणती तर हे आजच्या लेसनमध्ये एवढे ट्रिक आपण पाहिलेली आहे आय होप की ही ट्रीक तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण जरूर शेअर करा धन्यवाद